देशातील सर्व महामार्गांवरील सर्व टोल नाक्यांवर रोख टोल रकमेऐवजी फास्टॅगद्वारे टोल वसुली सुरू झाली आहे पण या पद्धतीमध्ये अजूनही खूप त्रुटी आणि चुका आहेत मुळात फास्टॅग प्रणालीबद्दल तपशीलवार माहिती कुठंच मिळत नाही अनेक बँकांमध्ये फास्टॅग उपलब्ध नाहीत असं सांगण्यात येतं आता तर काही प्रवाशांना फास्टॅगमुळं मुळे नव्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे पैसे वसूल झाल्यानंतर एक ते तीन तासानंतर मोबाईलवर मेसेज येतो शिवाय एकदा पैसे वसूल झाल्यानंतर चक्क दोन दिवसानंतर पुन्हा नियमापेक्षा जादा रक्कम फास्टॅग अकाउंटमधून अनुभव एका वाहन चालकाला आलाय त्यामुळं फास्टॅग प्रणाली म्हणजे डोकेदुखी असं समीकरण तयार व्हायला आहे कोल्हापुरातील एका आय टी कंपनीत काम करणारे रेणुका प्रसाद बारा डिसेंबरला कोल्हापूरहून कराडला गेले होते एम एच झिरो नाईन डी एक्स पस्तीस तेवीस या क्रमांकाच्या वॅगनार गाडीवर त्यांनी फास्टॅग लावला होता बारा डिसेंबरला सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी किणी टोल नाक्यावर पंच्याहत्तर रुपये टोल वसुली झाल्याचा मेसेज त्यांना दुपारी दीडच्या दरम्यान मोबाईलवर आला पण नियमानुसार पंच्याहत्तर रुपये टोल वसुली झाल्यानं रेणुका प्रसाद यांची काही तक्रार नव्हती त्याच दिवशी सायंकाळी ते कराडहून पुन्हा कोल्हापूरला आले सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी पुन्हा पंच्याहत्तर रुपये टोलपोटी फास्टॅग अकाउंटमधून वजा केल्याचा त्यांना मेसेज आला त्याबद्दलही त्यांचा आक्षेप नव्हता पण दोन दिवसानंतर म्हणजे चौदा डिसेंबरला त्यांच्या मोबाईलवर आणखी एक मेसेज आला आणि एकशे नव्वद रुपये त्यांच्या फास्टॅग अकाउंटवर खर्ची पडले वास्तविक ज्या दिवशी म्हणजे बारा डिसेंबरला रेणुका प्रसाद यांनी प्रवास केला त्या दिवशी जाता येताचे एकशे पन्नास रुपये फास्टॅगवरून वसूल झाले होते तरीही दोन दिवसानंतर पुन्हा एकशे नव्वद रुपये कसले वसूल झाले याची त्यांना कोणाकडूनही माहिती मिळाली नाही अँड मला आता एक मेसेज आलेला आहे बारा तारीखला तुमच्या वन नाईन्टी रुपीज अराउंड ट्वेल्व ट्वेंटी पी एम हॅज बिन डेबिटेड अँड इट इज शोईंग मायनस वन फॉर्टी फाय माझा बॅलन्स आहे ते कसं होऊ शकतं ॲक्च्युली आणि मी सिक्स फॉर्टी फायला परत कोल्हापूरला आला आणि माझा गाडी पार्किंग आहे माझा गाडी पार्किंगमध्ये मी कुठं पण गेलेलं नाही mm. आज फोर्टिन्थला मला मेसेज आला आणि तुम्हाला स्क्रीनशॉट पण मी पाठवतो असं असं माझं वन नाईंटी रुपीज डेबिट झालेलं आहे मला लाईक ड्यू टू नेगेटिव्ह बॅलन्स युअर कार्ड हॅज बिन ब्लॉक म्हणून आलेलं आहे आत्ता माझा लकीली ब्लँक बँक अकाउंट ॲक्च्युली लिंक नाही आहे सर इन केस माय बँक अकाउंट इज लिंक आणि असं काहीतरी घडलं तर हे अवघड आहे सर आणि लोकांना पण यात कुणाच्याकडे आम्ही कंप्लेंट करायच्या पण माहीत नाही आहे कुणाला मुळात फास्टॅगबद्दल सविस्तर आणि तपशीलवार माहिती देण्यास सक्षम यंत्रणाच नाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही फास्टॅगबद्दल पुरेशी माहिती नाही तर स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांकडं चौकशी केल्यावर त्यांनीही असमर्थता दर्शवली जर एखाद्या व्यक्तीनं आपलं बँक खातं फास्टॅगला जोडलं आणि एखाद्या टोल नाक्यावर जादा रक्कम वसूल झाली तर कुणाकडं दाद मागायची त्यासाठी वाहनधारकानं किती वेळ घालवायचा टोल वसुली झाल्यानंतर दोन तीन तासानं मोबाईलवर मेसेज आला आणि जादा पैसे टोल नाक्यावर घेतले आहेत असं दिसलं तर त्या वाहनधारकानं पुन्हा मागे वळून त्या टोल नाक्यावर जायचं का असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेत त्यामुळं फास्टॅग प्रणालीमध्ये सुधारणा करणं अत्यावश्यक आहे अन्यथा ही प्रणाली गैरसोयीची आणि मनस्तापाची ठरू शकेल